मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे ग्रामसेवक या पदांबद्दल. ग्रामसेवक पदांचा परीक्षेचा स्वरूप, अभ्यासक्रम आणि पेपर पॅटर्न हा कशा प्रकारचा आहे, त्याचबरोबर कशा प्रकारचे पुस्तकं आपण रेफर केले पाहिजे जेणेकरून आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये चांगल्या प्रकारचे गुण हे प्राप्त होतील. तर मित्रांनो, ऑनलाईन परीक्षेचा दर्जा आणि स्तर आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेला होता. हे आपलं फक्त निदर्शनास आणत आहे. मित्रांनो, सर्व जिल्हा परिषदच्या पदांकरता स्पष्टपणे सांगितलेलं आहे कंडिशनमध्ये की शैक्षणिक अर्थाच्या दर्जापेक्षा निम्न हा स्तर राहणार नाही आणि ज्या पदांकरता पदवी ही कमीत कमी पात्रता आहे त्या पदांकरता परीक्षेचा दर्जा हा पदवी लेवलचा राहणार आहे आणि ज्या पदाची जी शैक्षणिक पात्रता आहे त्या शैक्षणिक पात्रतेवर तांत्रिक प्रश्नही विचारले जातील. ऑनलाईन परीक्षेद्वारे निवडीची कार्यपद्धती ही 13 जून 2018 शासन निर्णयाप्रमाणे होणार आहे. 200 गुणाची ही परीक्षा होईल. 100 प्रश्न असतील आणि कमीत कमी 45% गुण आपल्याला या परीक्षेमध्ये प्राप्त करणं गरजेचं आहे. अशा प्रकारची सर्वसाधारण 8 आणि आहे जिल्हा परिषद भरतीकरिता. मित्रांनो, ग्रामसेवक कंत्राटी बघा, एकूण प्रश्न 15 हे इंग्रजी व्याकरणचे आहेत, मराठी व्याकरणचे 15, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, त्यानंतर बुद्धिमत्ता आणि अंकगणित यांच्याकरता 15 प्रश्न, तांत्रिकवर 40 प्रश्न आहेत. एकूण 100 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण, 200 प्रश्न, नकारात्मक गुण नाही आहे, निगेटिव्ह मार्किंग 90 मिनिटं मिळणार आहेत. इंग्रजीचे जे व्याकरणाचे प्रश्न राहतील ते 12वीच्या दर्जाचे राहतील इंग्रजीमध्ये. मराठी व्याकरण हे 12वीच्या बेसिसवर राहील मराठीमध्ये. त्यानंतर सामान्य ज्ञान 12वीच्या बेसिसवर इंग्रजी आणि मराठीमध्ये. तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी ही 12वी इंग्रजी आणि मराठी या दोन्ही विषयामध्ये ते राहतील प्रश्न. आणि नंतर जे तांत्रिक प्रश्न आहेत 40 ते पदविका याच्या बेसिसवर राहतील इंग्रजी आणि मराठीमधून. अशा प्रकारे हा पॅटर्न आहे. कंत्राटी ग्रामसेवक यांच्याकरता 12वीमध्ये कमीत कमी 60% गुण, अभियांत्रिकी पदविका 3 वर्षाचा अभ्यासक्रम, कोणत्याही प्रकारची शाखा अभियांत्रिकीची असली तरी चालेल परंतु अभियांत्रिकी पदविका असणं गरजेचं आहे. त्यानंतर BSW आणि नंतर कृषी पदविका 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा BSc ॲग्रिकल्चर, MSc ॲग्रिकल्चर अशा प्रकारची शैक्षणिक पात्रता आहे आणि MSc IT संगणक प्रमाणपत्र अर्ज भरत असताना आपल्याकडे असणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं आहे मराठी व्याकरणाकरता कोणती संदर्भ पुस्तक वाचायचे आहे त्याबद्दलची माहिती आपण आता जाणून घेऊया. मराठीकरता मित्रांनो, आपण सुगम मराठी व्याकरण बोरा वाळंबे यांचं रेफर करा. संपूर्ण मराठी शब्दसंग्रह व व्याकरण के सागर यांचं पुस्तक आहे. तर मराठी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं आहे. या तिन्ही पुस्तकाचा जर विचार केला तर बोरा वाळंबे यांचं पुस्तक आपण मराठी व्याकरणाकरता रेफर करा. त्यानंतर इंग्रजी व्याकरण, इंग्रजी व्याकरणाकरता के सागर यांचं एक पुस्तक चांगलं आहे. इंग्रजी व्याकरण बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक चांगलं आहे. इंग्रजी व्याकरण सुदेश वेळापुरे यांचं एक पुस्तक आहे. या तिन्ही पुस्तकापैकी कंपॅरिझन जर केलं तर बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सोपं आणि समजण्यासारखं आहे. यानंतर सामान्य ज्ञान, सामान्य ज्ञानसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. 30 गुण यावर राहणार आहेत. यामध्ये इतिहास, भूगोल खास करून महाराष्ट्राचा, त्यानंतर भारतीय राज्यघटना, विज्ञान, पर्यावरण, संगणक यावर प्रश्न विचारले जातील. सामान्य ज्ञानवर महाराष्ट्राशी संबंधित जास्त प्रश्न असतील याची आपण नोंद घ्यायची आहे. त्याचनंतर चालू घडामोडी सुद्धा यामध्ये येतात, जनरल नॉलेज येते. तसेच संबंधित ज्या जिल्ह्याची आपण परीक्षा देत आहात त्या जिल्ह्यावर 25% प्रश्नही विचारले जाणार आहेत तसा शासन निर्णयामध्ये तसं मेन्शन आहे. जिल्हास्तरीय पदांकरता निवड होणाऱ्या उमेदवारांना संबंधित जिल्ह्याच्या भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी स्थानिक बाबीची वैशिष्ट्याची माहिती असणे आवश्यक आहे. यास्तव सामान्य ज्ञान या विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याकरता सदर प्रश्नपत्रिकेमध्ये यावर 25% प्रश्नही राहणार आहेत. म्हणजे 30 गुण ह्या सर्वांकरता असतील तर 30 पैकी 25% प्रश्न हे संबंधित जिल्ह्याचे येणार आहेत ज्या जिल्ह्याकरता आपण परीक्षा देत आहात त्या जिल्ह्याचे. त्यामुळे संबंधित जिल्ह्याचा भूगोल, इतिहास आणि त्याची पार्श्वभूमी, हवामान, त्यानंतर लाभलेले काही ऐतिहासिक पार्श्वभूमी याबद्दल चांगला अभ्यास करा.
याकरता आपण पुस्तक रेफर करा, लेटेस्ट जनरल नॉलेज केसागर, स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ, संबंधित जिल्ह्याचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण करून घ्या. त्याकरता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्याचे संपूर्ण नकाशासह माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत. आपण आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा, महाराष्ट्रातील जिल्हे या टॅबवर जा आणि तिथे आपण संपूर्ण जिल्हे बघू शकता. त्याचबरोबर हा जो सामान्य ज्ञानचा अभ्यासक्रम आहे हा डिटेल्समध्ये दिलेला आहे. आपण आमच्या चॅनलमध्ये जा, चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये गेल्याच्या नंतर अभ्यासक्रम म्हणजे सिलॅबसवर जा आणि तिथे सुद्धा आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम हा डिटेल्समध्ये दिसेल. तर याकरता आपण हे तीन पुस्तकापैकी कोणतंही एक पुस्तक रेफर करा, खास करून विनायक घायाळांचं. त्यानंतर इतिहास, तर यानंतर इतिहासमध्ये तेवढे प्रश्न विचारले जात नाही, परंतु आपल्याला जर एखाद्या चांगल्या प्रकारच्या पोस्टचा अभ्यास करायचा असेल, कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा CDPO चा अभ्यास करायचा असेल, तर त्याकरता आपण आधुनिक भारताचा इतिहास, बिपिन चंद्र, केसागर प्रकाशन, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास, डॉक्टर एस एस गाढाळ किंवा अनिल कटारे, आणि 6वी आणि 12वी इतिहासाची स्टेट बोर्डाची पुस्तकं वाचायची आहेत. परंतु या पदांकरता हे नाही आहे, पुढच्या मोठ्या पदांकरता इतिहास आपण अभ्यासू शकता, परंतु या पदाकरता आपण जनरल बेसिक इतिहासाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, दीप स्तंभ प्रकाशन, द मेगा स्टेट, AB सौदी आणि 6 ते 12 भूगोलची स्टेट बोर्डाची पुस्तके, यासाठी आपण अभ्यास करा. खास करून महाराष्ट्राचा अभ्यास करण्याकरता द मेगा स्टेट, AB सौदी यांचा महाराष्ट्राचा भूगोल, दीपस्तंभ प्रकाशन हे दोन्ही पुस्तकं आपण रेफर करा. त्यानंतर नागरिकशास्त्र यामध्ये नाही आहे, परंतु नागरिकशास्त्र आहे मित्रांनो, भारतीय राज्यघटना, M लक्ष्मीकांत, पंचायत राज, किशोर लवटे, ज्ञानदीप प्रकाशन, 6वी आणि 12वी राज्यशास्त्राची स्टेट बोर्डाची पुस्तके. पुस्तके नाही वाचली तरी चालतील, परंतु आपण पंचायत राज, किशोर लवटे यांचं अभ्यासून घ्या जनरल नॉलेजमध्ये. त्याचबरोबर बौद्धिकमध्ये प्रश्नसुद्धा यावर येऊ शकतात. संख्यात्मक अयोग्यता आणि तार्किक अनुमान, तार्किक अनुमान घटकांसाठी केसागर, अनिल अंकलगी, पंढरीनाथ राणे, शांताराम आहिरे यापैकी कोणतीही दोन पुस्तकं आपण रेफर करू शकता. संख्यात्मक योग्यतेसाठी प्रमोद हुमने, शांताराम आहिरे, नितीन सत्रे यांची पुस्तके उपयुक्त आहेत. यापैकी कोणती एक एक पुस्तकं किंवा दोन पुस्तकं घ्या, सर्व पुस्तकं अतिशय चांगल्या आहेत, 30 गुण यावर आहेत. त्याचबरोबर केसागर पब्लिकेशन सराव प्रश्नपत्रिका सुद्धा उपयुक्त आहेत. मित्रांनो, प्रथमच ग्रामसेवक या पदांची परीक्षा महापरीक्षा पोर्टलद्वारे पहिलेच वर्ष आहे घेण्यात येत आहे, त्यामुळे नेमके प्रश्न कसे येतील याची काही शाश्वती नाही, त्यामुळे सर्व बाजूनी आपला अभ्यास असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर तांत्रिक विभाग अतिशय महत्त्वाचा आहे, 80 गुण यावर राहणार आहेत. आपल्याला स्कोअर आणि मेरिट लिस्टमध्ये नाव येण्याकरता हा विषय आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचा आहे. जो हा विषय कम्प्लीट करेल त्यालाच स्कोअर येईल हे मात्र निश्चित आहे, कारण यावेळेस प्रथमच तांत्रिक विभागामध्ये कृषी पदविका सुद्धा आहे, BSW आहे आणि अभियांत्रिकी आहे. याच्या अगोदरचे जर आपण ग्रामसेवकचे प्रश्नपत्रिका बघितल्या असतील तर त्यावर तेवढं सिरियसली घेतलं गेलं नव्हतं आणि कृषीची विभाग कृषीशी संबंधित बरेचसे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये होते. परंतु शासन निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की संबंधित पदांच्या शैक्षणिक पात्रतेवर ते तांत्रिक प्रश्न विचारले जावेत. यामुळे संबंधित विषय म्हणजे ग्रामसेवक या विषयाची शैक्षणिक पात्रता कृषी पदविका आहे, BSW आहे आणि अभियांत्रिकीच्या सर्व शाखा आहेत. त्यामुळे आपण कृषी पदविकेच्या सर्व बेसिक अभ्यासक्रम जो होता कृषी पदविकेला त्याचा महत्त्वाचे जे पॉईंट्स आहेत ते अभ्यासून घ्या. BSW चे सर्व बेसिक अभ्यासक्रम जो होता BSW ला त्याचे सर्व बेसिक आपण अभ्यासून घ्या आणि अभियांत्रिकी संबंधित महत्त्वाचे पॉईंट्स, संज्ञा, शाखा या अभ्यासून घ्या. BSW मध्ये ग्रामीण समाजशास्त्र, कृषी विस्तार आणि माहिती तंत्रज्ञान कृषी पदविकेमध्ये सुद्धा सेम आहे. याविषयी चा अभ्यास खास करून आपण करायचा आहे तिन्ही शाखेचा, की जो ग्रामीण समाजाशी संबंधित आहे, कृषीशी संबंधित आहे, त्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट याच्याशी संबंधित आहे, असा अभ्यास आपण करा, जेणेकरून आपल्याला यामध्ये चांगल्या प्रकारचे गुण प्राप्त होतील. पंचायत राजसुद्धा आपण अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे, त्याकरतासुद्धा त्या बाजूने आपण या सर्व डिग्रीचा आणि डिप्लोम्याचा अभ्यास करत असताना ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण ही संदर्भ पुस्तकं रेफर करा. कोणत्याच या तांत्रिक
भागामध्ये मी कोणत्याच पुस्तकाचं नाव दिलेलं नाही आहे, कारण प्रथमच अशा प्रकारची परीक्षा ही होणार आहे आणि त्यामुळे बाजारात बऱ्याचपैकी पुस्तकं आलेली आहेत. आपल्याला जर तांत्रिक विषयावर पुस्तक विकत घ्यायचंच असेल तर आपण प्रत्यक्ष बाजारामध्ये जा, सर्व पुस्तकं रेफर करा, चेक करा, बघा अभ्यासक्रम त्यामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही हे सुद्धा चेक करा. तशा प्रकारचा अभ्यासक्रम समाविष्ट असेल तर आपण तपासूनच पुस्तक घ्या, कारण बरेचसे पुस्तकं आहेत त्यामुळे आपली दिशाभूल सुद्धा होऊ शकते, अभ्यास आपला चुकीच्या मार्गाने सुद्धा होऊ शकते. त्यामुळे आपण आपल्या डिग्रीचे किंवा डिप्लोमाचे बेसिक जे पुस्तकं होते, अभ्यासक्रम होता, ते वाचन करणं गरजेचं आहे, खास करून ग्रामीण समाजशास्त्राशी संबंधित. अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता. अशाच प्रकारचे जिल्हा परिषदच्या सर्वच विभागाचे व्हिडिओ, अभ्यासक्रम, पुस्तक, संदर्भ पुस्तकं हे व्हिडिओच्या माध्यमातून लगेच देणार आहोत. नक्की आपण ते सुद्धा व्हिडिओ बघा. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जर आपण ग्रामसेवकसाठी अशा प्रकारचे कोणते तांत्रिक पुस्तकं रेफर करत असाल तर नक्की कमेंटच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोहोचवा त्यांच्यापर्यंत. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त मित्रांना त्यांची सुद्धा माहिती होईल. धन्यवाद.